सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर येते. दबंग खान सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना गुजरातच्या भुजमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रांचनं ही कारवाई केली आहे आणि या दोघांना आज मुंबईमध्ये आणलं गेलं आहे. त्यांना किला कोर्टामध्ये हजर केलं असता दोघांनाही 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल उर्फ कालू आणि सागरपाल अशी या दोघांची नावं आहेत. या आरोपींकडून विदेशी पिस्तूलसह जिवंत काढतूस, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आज सकाळी त्यांना फ्लाईटनी राजकोटनी इथे आणण्यात आलेलं आहे. त्यांना अटक करण्यात आलेली आहे दोन्ही जणांना आणि त्यांना कोर्टामध्ये माननीय कोर्टामध्ये पेश करण्यात आलं आणि माननीय कोर्टानी 25 एप्रिल 2024 पर्यंत त्यांची PCR दिलेली आहे. दरम्यान या प्रकरणी आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय आपण पाहूया. पनवेलमध्ये राहून 15 दिवस सलमानच्या घराची रेकी करण्यात आली आहे. पहाटे सलमानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार करण्यात आला. गोळीबार करून वांद्रे रेल्वे स्टेशन गाठलं गेलं. त्यानंतर वांद्रे ते सांताक्रूज लोकलनं प्रवास देखील या आरोपींनी केला आणि सांताक्रूज ते सुरत रोडनं या आरोपींनी प्रवास केलाय. सुरतवरून गाडी बदलवून अहमदाबाद आणि तिथून भुज त्यांनी गाठलंय.